आपला जुळ्या न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी दिलीप चौधरी. आता पहा आजच्या ठळक घडामोडी. नगर जयपूर या ठिकाणी जितेंद्र रामचंद्र कुलकर्णी यांच्या घरी 3 दिवसासाठी बसल्यात महालक्ष्मी. फागणे या गावाला ज्ञानेश्वर मित्र मंडळातर्फे आज संध्याकाळी 8 वाजता भाजपाचे प्राध्यापक अरविंद जाधव व सरपंच कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सामूहिक आरती. सन 2018 टेबल टेनिसचे ओपन टुर्नामेंट 164 मुलांनी घेतला सहभाग. ऑफ धुळे क्रॉस रोड तर्फे घेण्यात आले. नगर जयपूर येथील गोकुळ नगर मधील जितेंद्र रामचंद्र कुलकर्णी यांच्या घरी महालक्ष्मी बसवण्यात आले. 40 वर्षापासून लक्ष्मी आमच्या घरी बसवत आहेत. आमच्याकडे 9 वर्षाचा पहिला आहे. दर वर्षाप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहाने हा आनंद साजरा करतो. हा उत्सव 3 दिवसा असतो. पहिल्या दिवशी महालक्ष्मी बसवले जातात. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचे नैवेद्य दाखवले जातात. तिसऱ्या दिवशी खीरपोळीचे नैवेद्य दाखवून जेवण दिले जाते. कोणी ज्येष्ठ लक्ष्मी म्हणतात, कोणी लक्ष्मी म्हणतात. असा हा उत्सव दरवर्षी आम्ही साजरा करतो. यावेळी जितेंद्र रामचंद्र कुलकर्णी, 100 वर्षा जितेंद्र कुलकर्णी, मोहन शुक्ल, गौतमी कुलकर्णी, राज कुलकर्णी, सविता कुलकर्णी, स्व कल्पना शुक्ल, स्व अर्पणा किरण शुक्ल आदी सर्व कुलकर्णी परिवार व कॉलनीतील नागरिक भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते. शनिश्वर मित्र मंडळ फागणे या गावाला भव्यदिव्य असा मोठा गणपती बाप्पा या वर्षी बसवण्यात आला आहे. पीएन मुंबई या ठिकाणाहून आकर्षित अशी मोठी गणपतीची मूर्ती बसवण्यात आली आहे. आज रात्री 8 वाजता भाजपाचे अरविंद जाधव सर व या गावाचे सरपंच कैलास नाना पाटील यांच्या हस्ते सामायिक महाआरती करण्यात आली. प्रमुख अतिथी सरपंच कैलास नाना पाटील, प्राध्यापक अरविंद जाधव सर, माणिक सुरंची, भारत सुरंची, पिंटू दादा, बाली दादा, भक्ती भाऊ हे सर्वजण आरतीला उपस्थित होते. या मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष राहुल पाटील, हर्षद ठाकरे उपाध्यक्ष, भास्कर बडगुजर, राकेश राजपूत, गिरीश पाटील, राजेश पाटील, लोटन दादा, तन्मय सुरंची, टीनू पाटील, गावातील नागरिक, ज्येष्ठ व महिला सर्व या महाआरतीला उपस्थित होते. क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड तर्फे रोटा चॅम्पियनशिप 2018 टेबल टेनिसचे ओपन टुर्नामेंट अमोल हॉटेल्स समोर शाळा कॉम्प्लेक्स या ठिकाणी घेण्यात आले. यात केंद्रीय विद्यालय कॉन्व्हेंट आणि इतर शाळेच्या मुलांनी भाग घेतला होता.
प्रमुख पाहुणे राजेश बतवाल, मनीष शाह, पंकज शाह, शैलेश जाधव, प्रवीण अग्रवाल, कल्पेश अग्रवाल, अनिकेत अग्रवाल, रोट क्लब अध्यक्ष राकेश जैन, शरद अग्रवाल, रोहन अग्रवाल, निखिराज अग्रवाल, उज्ज्वला प्रधान, हिमांशु खिवसरा, यश अग्रवाल, हरीश कुंदन, सिहस्त अग्रवाल आदी सर्व या टेबल टेनिस ओपन टुर्नामेंटला उपस्थित होते. या विजेत्या मुलांचा सत्कार करून पारितोषिकही देण्यात आले. या मुलांना ग्रँड मेडलही मिळाले आहेत. विद्यालयाचे दोन मुलं स्टेट लेवलला खेळून आले आहेत. या ओपन टेनिसमध्ये 164 खेळाडूंनी भाग घेतला होता. मुलांनी आपले कौशल्य दाखवून एक चांगले नावलौकिक केले आहे असे अध्यक्ष यांनी सांगितले.